देशाचे माजी उपप्रधानमंत्री आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत विधानभवनातल्या यशवंतरावांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आज पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. गृहमंत्री आर आर पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही यशवंतरावांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केलं. मंत्रालयातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कराड इथंही यशवंतरावांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधीवर आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यावेळी 12,000 मुलामुलींनी देशभक्तीपर गीतगायनानं स्वरसुमनांजली अर्पण केली. यंदाच्या यशवंत